आहे डोसा, त्यासाठी मी तांदूळ घेतले आहेत, असे तांदूळ घ्यायचे जाडवले, उडदाची डाळ घेतली एक अर्धा किलो तांदूळ घ्यायचे, पाव किलो उडदाची डाळ घेतली. आता आपण हे धुऊन भिजत ठेवूया. आता हे धुऊन झालेले आहे, पाणी टाकले त्यामध्ये भिजण्यासाठी, 4-5 तास आपण भिजून द्यायचे याला. आपण बघू शकतोय उडदाची डाळ आपण वाटून घेऊ आता वेगवेगळं आणि मिक्स करू. आपण उडदाची डाळ वाटून घेतलेली आहे, बघू शकतो आपण मस्त अशी, आणि तांदूळ. आता हे दोन्ही मिक्स करून फेटून घ्यायचं, 1-10 मिनिटं ठेवायचं आणि आपले डोसे बनवून घ्यायचे. किंवा लगेच बनवलं तरी चालतं, पण चांगले बरोबर. आता आपण पॅन तापायला ठेवलेला आहे, डोश्याचं पिठात मीठ टाकून झालंय, बघू शकतो आपण मिक्स करून घेतलंय. आता याच्यावर टाकायचं मस्त पैकी असं बनवून घ्यायचंय. थोडस तेल सोडायचंय साईडने, आता हा डोसा पलटी करून घेऊ आपण. थोडस भाजून घ्यायचंय दोन्ही साईडने, बस थोडस ऑइल लावायचंय. हा पलटी करायचे, असं फोल्ड करून काढून घ्यायचे. आपला डोसा रेडी आहे. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.